पण भाजपकडून असं कुठली आमच्याकडे अजून प्रस्ताव आलेला नाही, त्याच्यामुळे आमची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे आमचा त्यांचा संबंध नसल्यानंतर वारंवार हे मुद्दे घुसवून जनतेच्या मूळ प्रश्नावर माध्यमाच्या माध्यमातून का डायव्हर्ट केलं जातं असं म्हणणारे आता स्वतः अर्थमंत्री आहेत. का नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाचे बिलं माफ केले जात, का नाही शेतकऱ्यांना 24 तास विद्युत दिली जात, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. काही संबंध नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर फार वक्तव्य करावं की हे बरोबर नाही. पण आम्ही तुम्हाला आमची लाईन सांगितलेली की आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा काँग्रेस पक्ष आहे आणि आम्ही जनतेच्या प्रश्नाला लढून त्यांना न्याय मिळवून देणं हा संकल्प काँग्रेस पक्षाचा आहे आणि ते काम आम्ही करतो आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव दिला होता की आपल्याकडे कल्चर आलेलं आहे जिथे कोणाचा उमेदवाराचं म्हणजे आमदारांचं निधन होतं त्या जागा आपण शक्यतो त्या कुटुंबाला देतो, कसबा संदर्भात तुमची भूमिका? खरं तर एक पत्र आत्ता माहितीच्या अधिकारामधून राज्यपाल महोदयाच्या राजभवनातून आलेलं आहे की यांना सरकार बनवण्याचं निमंत्रणच दिलं गेलेलं नव्हतं. अशा पदीचं पत्र राज्यपाल महोदयांच्या कार्यालयातून आलेलं आहे. आम्ही अनेकदा सांगतो की हे सरकार असंविधानिक आहे. आता हे तर अजून एक मोठं उघडकीसं आलेलं आहे. त्यामुळे एक सगळ्यात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की जे आज मुख्यमंत्री आहेत त्यांचा एक विषय आहे की आता महाराष्ट्राचं कल्चरचं ते आठवण करतात आहे, तर मागच्या 4 निवडणुका झाल्या त्याची त्यांनी आठवण केली पाहिजे. पण भाजपकडून असं कुठली आमच्याकडे अजून प्रस्ताव आलेला नाही, त्याच्यामुळे आमची तयारी सुरू झालेली आहे कसब्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्यावर आज मला कुठलाही प्रस्ताव नसल्यामुळे चर्चा करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की आमची युती फक्त शिवसेनेसोबत आहे, महाविकास आम्ही कुठं बघा. आम्ही ज्या दिवशी त्यांचं दोघांचं अलायन्स झालं त्या दिवशी आम्ही त्यांना दोघांना शुभेच्छा दिल्या. आणि जेव्हा तुम्ही लोकांनी आम्हाला विचारलं की आम्ही सांगितलं की आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव नसल्यामुळे आम्ही त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांचं. तर त्याच्यामुळे आमचा त्यांचा संबंध नसल्यानंतर वारंवार हे मुद्दे घुसवून जनतेच्या मूळ प्रश्नावर माध्यमाच्या माध्यमातून का डायव्हर्ट केलं जातं? काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज महत्त्वाच्या नाहीत? शेतकऱ्याच्या शेतीला साधं विद्युत मिळत नाही हेच उपमुख्यमंत्री आत्ताचे विरोधी पक्षनेते असताना 6,500 कोटीचं मध्य प्रदेश सरकारने शेतकरीच्या विद्युत पंपांचे बिलं माफ केलेले होते, राज्य सरकार का करत नाही असं म्हणणारे आता स्वतः अर्थमंत्री आहेत. का नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाचे बिलं माफ केले जात, का नाही शेतकऱ्यांना 24 तास विद्युत दिली जात, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. हे कोण काय बोलला काही याचं जनतेला काही सोय सुचत नाही. आपलं दुकान चालवायला कोण काय बोलतात त्याच्याकडे काँग्रेसचे संबंध नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न, महागाई हे सगळे प्रश्न घेऊन काँग्रेस लढते. त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाचं कुठलाही सोर सुतूक नाही, ही आमची भूमिका. हो, धीरेंद्र महाराजने जो